काल एक पासून महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी आपल्या गणोरे गावामधून जे आपल्या तरुण युवा शेतकऱ्यांनी त्यामध्ये शुभम आमरे आणि संदीपजी दराडे साहेब यांनी जे शेतकऱ्यांच्या हितासाठीचं आमरण उपोषणाचं आंदोलन आणि आमरण उपोषण या ठिकाणी सुरू केलं आहे त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आम्ही संपूर्ण हिवरगावातील सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं आणि ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत. खरं तर प्रत्येक शेतकऱ्याचा तो जटिल आणि अतिशय अवघड असा परिस्थितीचा प्रश्न आहे की आपण जे कष्ट करतो त्याचा आपल्याला शून्य मोबदला मिळतो. आपण ना नफा ना तोटा या तत्वापेक्षाही खाली जाऊन फक्त तोट्यामध्येच हा धंदा करतो आणि हा तोट्यातला धंदा बाहेर काढून आपल्या मायबाप लेकराला किंवा शेतकरी वर्गाला न्याय देण्यासाठी हे आपले तरुण युवक जे या ठिकाणी उपोषण करत आहेत त्यासाठी आम्ही या ठिकाणी पाठिंबा देत आहोत. आणि या निमित्तानं मी एकच शासनाला सांगू इच्छितो की जर ह्या आमच्या उपोषणकर्त्यांची दखल आणि आमच्या मागण्यांची दखल जर आपण या ठिकाणी घेतली नाही तर येणाऱ्या काळात आपल्या शासनातला कुठलाही कर्मचारी आम्ही बाहेर रस्त्यावर फिरून दिला जाणार नाही. जिथे आहे तिथं स्थानबद्ध आणि कोंडून ठेवला जाईल. हे आम्ही निर्वाणीचा इशारा या ठिकाणी या निमित्त शासनाला देतो की आपण आमच्या मागण्या अतिशय रास्त असून आणि शासनाला त्या पूर्ण करणं शक्य असताना सुद्धा काही प्रायव्हेट कंपन्यांच्या आणि काही मंत्र्यांच्या मनमानी कारभाराला आपण या ठिकाणी मान्य करून आमच्यावर जो अन्याय करताय तो अन्याय आपला थांबवावा आणि आम्हाला या ठिकाणी न्याय द्यावा. आपण जर हे आंदोलन या ठिकाणी याची वेळेत दखल घेतली नाही आणि आमच्या जर या उपोषणकर्त्यांच्या जीवाला जर काही दगाफटका झाला तर याचे परिणाम शासनाला येत्या काळात जीवास जीव याप्रमाणे भोगावं लागतील असा निर्वाणीचा या ठिकाणी इशारा देतो. आणि आपण उपोषणकर्त्यांची तब्येतीची देव काळजी घेऊ अशी प्रार्थना मी या ठिकाणी करतो आणि सर्व समस्त शेतकरी वर्गाला आवाहन करतो की आपण या ठिकाणी हा त्या दोघांचा नसून समस्त शेतकरी या जातीचा हा लढा कुठला एका पक्षाचा नाही सत्ताधाऱ्यांचा नाही विरोधकांचा नाही किंवा कुठल्या जाती धर्माचा नाही. शेतकरी ही एकच जात आहे शेतकरी हा एकच धर्म आहे आणि त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक येतात. आपला शेतकऱ्याचा तोटा आणि नफा आपल्याला कळायला पाहिजे कारण शेती हा कृषीप्रधान देश आहे. जर जगावर जर राज्य करायचं असेल तर शेतकरी समृद्ध झाला पाहिजे आणि त्यासाठी शेतकरी एकवटला पाहिजे आणि या शेतकरी एकजुटीची सुरुवात आपल्या या दोन तरुणांनी या ठिकाणी आमरण उपोषणानं सुरू केली. त्यांना पाठिंबा देणं आपलं हे नैतिक कर्तव्य नाही हे आद्य कर्तव्य आणि आपण ते पूर्ण करावं आणि मोठं भरभरून प्रतिसाद या आंदोलन द्यावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि थांबतो. दुधाला 40 रुपये भाव, खाद्याचे भाव कमी, शेतकरी एकजुटीचा, शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या शासन व्यवस्थेचा निषेध असतो. घेतल्याशिवाय राहत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा.